नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी मसाला पराठा आणि बीटची कोशिंबीर कशी बनवायची ते बघतो आहे तर यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये एक चमचा भरून तिखट घालायचं आहे एक चमचा भरून आपला रोजचा रेग्युलर मसाला अर्धा चमचा भरून धणे पावडर अर्धा चमचा भरून मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही इथे आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चाट मसाला घालू शकता चवीनुसार मीठ थोडासा किचन किंग मसाला आणि थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत आणि हा पराठ्यासाठी मसाला इथे बनून तयार आहे आता पराठा लाटण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे मी आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतो पोळीसाठी त्याच पद्धतीने इथे मी गव्हाचं पीठ हे छान असं भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त मऊ खूप जास्त ढिलं असं भिजवायचं नाही थोडंसं टाईटच भिजवायचं आहे हे गव्हाचं पीठ तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही इथे मैदाही घेऊ शकता थोडंसं यावर पीठ घालायचं आहे आणि याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी पातळसर अतिशय छान झटपट तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता आणि आता ही पोळी आपण इथे छान अशी लाटून घेतलेली आहे आता यावर आपल्याला तेल लावायचं आहे तर तुम्हाला इथे तेल नको असेल तर तुम्ही इथे तुपही लावू शकता आता या सर्व पोळीवर आप... तेल लावून घेणार आहोत आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो मसाला यावर या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तुम्ही मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला कमी जास्त इथे वापरू शकता मुलांसाठी बनवत असाल तर मसाला निश्चितच थोडा कमी वापरा मुलं तिखट खात नाही आता यावर तीळ घालते आहे मी तर इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे तीळमुळे आणि आता यावर जे साहित्य आपण घालणार आहोत तीळ जिरं यामुळे अतिशय छान असा या पराठ्याला लूक येतो चवही येते आता यावर मी हे साधंच जिरं आहे भाजलेलं वगैरे नाही आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे ही कसुरी मेथी ही आपण छान चुरून घेणार आहोत तर तुम्हाला कसुरी मेथी कोथिंबीर तीळ जिरं यापैकी कुठलं साहित्य नको असेल पराठ्यामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता फक्त जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे त्या मसाल्यानच्या वापरामुळेही हा पराठा अतिशय टेस्टी असा बनवून तयार होतो आणि आता या पराठ्याला आपल्याला या पद्धतीने बंद करायचं आहे ज्या पद्धतीने आपण एखाद्या पेपरचा पंखा तयार करतो तसंच ही प्रोसेस इथे करायची आहे लच्छा पराठा करताना करतो त्याच पद्धतीने आणि आता या पद्धतीने गोल करत आपण हा पराठा तयार करणार आहोत आणि हलके हलके आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर यावर थोडंसं गव्हाचं पीठ मी इथे भुरभुरून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे खूप जास्त दाब देत लाटायचा नाही त्यामुळे काय होईल की याचे पदर मोकळे होणार नाही जेव्हा आपण हा पराठा छान तेलामध्ये शेकू तेव्हा याचे पदर छान सुटतात मोकळे होतात ते होणार नाही हलक्या हाताने हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे आता इथे तवाही मस्त असा गरम आहे या गरम तव्यावर आता हा पराठा आपल्याला छान शेकायचा आहे एक बाजू हलके शेकल्यानंतर याची बाजू पलटायची आहे आणि आता यावर तेल घालते मी इथे तर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही इथे तूपही घालू शकता किंवा लोणीही घालू शकता मस्त मस्तसा क्रिस्पी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आपण तेलामध्ये जस जसं शेकू तस तसं या पराठ्याचे जे लेयर्स आहे किंवा जे पदर आहेत ते छान मोकळे होतात हे बघा तुम्ही इथे बघू शकता सर्व बाजूंनी थोडा मंद आचेवर हा पराठा छानपैकी शेकून घ्यायचा आहे आणि आता हा पराठा तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे किती सुंदर इथे हा पराठा तयार आहे काढून घेऊ तव्यावरून आणि आता आपल्याला बीटरूटची कोशिंबीर तयार करायची आहे तर इथे एक बीट घेतलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या बीटचा मागचा पुढचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि आता किसणीच्या साह्याने बीट खिसून घ्यायचा आहे तुम्हाला बीटची ही वरची स्किन नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता या पद्धतीने खिसणीवर आपल्याला हे बीट खिसून घ्यायचं आहे छान बारीक अतिशय झटपट ही बीटरूटची कोशिंबीर तयार होते खायला टेस्टी आहे पौष्टिक आहे आणि हे बीट इथे मी खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी पेटून घेतलेलं दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता आणि आता या बीटमध्ये मी हे दही आणि साखर घालून छान मिक्स करणार आहे अतिशय मस्त असा हा हेल्दी नाश्ता तयार होतो आता यावर आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे गॅस सुरू करून घेऊ थोडंसं तेल घेतलेलं आहे साधारण एक चमचा भरून तेल आहे तेल छान तापलं यामध्ये एक चमचा जिर मोहरी थोडंशी तीळ आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता हा तडकाही इथे मस्त तयार आहे गॅस बंद करून घेऊ आणि आता हा तडका आपल्याला या कोशिंबीरमध्ये घालायचा आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही या तडक्यामध्ये थोडीशी मिरचीही घालू शकता हिंगही घालू शकता आणि आता ही मस्त अशी चटणी म्हणू शकता किंवा कोशिंबीर किंवा रायता बीटचा छान इथे तयार आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ रंग ही अतिशय सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी ही बीटची कोशिंबीर बनून तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया हा मसाला पराठा आणि सोबत ही बीटरूटची कोशिंबीर सोबत तुम्ही लोणचंही घेऊ शकता ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ बघण्यासाठी